नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर श्याम पुंजाराम पवार, रेणुका महाविद्यालय मंठा येथील राज्यशास्त्राचा प्राध्यापक. मित्रहो, आपल्याला आज राज्य उदयाचे विविध सिद्धांत अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा लोक सिद्धांत अभ्यासायचा आहे. त्यापूर्वी आपल्याला राज्य म्हणजे काय ही संकल्पना समजणं महत्त्वाचं आहे. राज्य या संकल्पनेचा अभ्यास जे शास्त्र करतं त्याला आपण राज्यशास्त्र असे म्हणतो. राज्य ही संस्था पृथ्वीवर ज्या वेळेस माणूस माकडापासून तयार झाला तोपर्यंतचा त्याचा जो टप्पा आहे, माकडाचा माणूस होईपर्यंत त्याचा जो विकास आहे, त्या विकासाच्या टप्प्यावर राज्य ही संकल्पना त्याला ज्या वेळेस आठवली, त्याला ज्या वेळेस उदयाला घालावशी वाटली, त्या संदर्भानं राज्य उदयाचे विविध सिद्धांत जे आहेत त्या सिद्धांताचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तत्पूर्वी राज्य ही संकल्पना नेमकी राज्य या संकल्पनेचा अभ्यास प्रामुख्यानं प्रॉडक्ट्स मध्ये अरिस्टॉटलने केला. त्यानंतर राज्याची महत्वाची व्याख्या प्रोफेसर गार्नर यांची व्याख्या राज्याच्या संदर्भानं खूप महत्वाची आहे. गार्नर म्हणतात, विशिष्ट भौगोलिक प्रदेशात कमी अधिक संख्येने राहणारा लोकांचा समुदाय जो की बाह्य नियंत्रणापासून मुक्त आहे आणि आपल्या स्वतःच्या निर्मित समुदायाच्या आज्ञा शासन संस्थेच्या आज्ञा तो सहजगत्या पाळतो, असा समुदाय म्हणजे राज्य होय. आता या गार्नरच्या व्याख्येतून आपल्याला राज्याची चार महत्वाची वैशिष्ट्ये आढळून येतात. ती म्हणजे विशिष्ट भौगोलिक प्रदेश, कमी अधिक संख्येने राहणारा लोकसमुदाय म्हणजे लोकसंख्या, शासन संस्था आणि सार्वभौमत्व. आज या चार संकल्पनांना मिळून जे बनलेलं आहे ते म्हणजे राज्य होय. आज राज्यशास्त्रात या चार संकल्पनांचा अभ्यास खूप महत्वाचा ग्राह्य धरला जातो. मित्रांनो, ही जी संकल्पना आहे, हे जे आज लोकशाही प्रधान आपण राज्यात देशात राष्ट्रात राहतो, जगात आज लोकशाहीची वारे वाहत आहेत आणि त्या लोकशाहीचे जे विचार आहेत राज्यनिर्मिती संदर्भात ते म्हणजे राज्य उदयाच्या संदर्भात सामाजिक करारावर अवलंबून आहेत किंवा उभे आहेत. हा जो सामाजिक कराराचा सिद्धांत आहे, या सामाजिक कराराच्या सिद्धांतामध्ये प्रामुख्यानं हॉब्स, नॉक आणि रुसो हे तीन विचारवंत महत्वाचे आहेत. या तीन विचारवंतांनी सामाजिक कराराचा सिद्धांत मांडलेला आहे. सर्वप्रथम राज्य उदयाचा सिद्धांत लेवेथन या ग्रंथामध्ये हॉब्सने मांडला. हॉब्सच्या विचारा नंतर लॉकने मांडला, जो की खूप महत्वाचा आहे. हॉब्सने निसर्ग अवस्था आणि सामाजिक करार यामध्ये दोन भेद केले. हॉब्स म्हणतो की राज्य उदयाला येण्यावेळेची जी परिस्थिती, जी निसर्ग अवस्था होती ती अत्यंत वाईट होती. म्हणजे निसर्ग अवस्थेतला माणूस हा रानटी होता, हा पशुवत होता, हा सचत्व बुद्धी नसणारा होता आणि म्हणून तो खूप दुसऱ्याचं संपत्ती हडपून येणार होता. थोडक्यात त्याला बुद्धी नावाचा, विचार नावाचा हा प्रकार त्या काळातल्या माणसाकडे नव्हता आणि म्हणून तो रानटी अवस्थेत जगणारा माणूस होता. आणि या परिस्थितीमुळे तत्कालीन जी परिस्थिती आहे राज्यनिर्मितीच्या पूर्वीची, जी अवस्था आहे, जी निसर्ग अवस्था आहे, ती अत्यंत भयानक आहे आणि प्रत्येक माणूस एकमेकांना मारू इच्छित होता, संपू इच्छित होता. जो बलवान होता, जो बळी तो कानपिळी अशी जी स्थिती होती, जो मसल पॉवर, ज्याच्याकडे मसल पॉवर आहे तोच दुर्बलांना कधीही संपत होता, कधीही त्यांची हत्या करून नाही संपत्ती लुटून नेत होता. आणि माणूस हा क्रूर कपटी आहे. एक वेळेस तो म्यॅथ्यू मॅथ्यूने सांगितल्याप्रमाणे की एक वेळेस तो आपल्या बापाला विसरेल पण आपल्या बापाच्या संपत्तीतला वाटा विसरणार नाही. ही जी स्थिती आहे त्या काळातल्या माणसानं भरगच्च भरलेली होती. स्वार्थी, कपटी, धोरत असे सगळे दुर्गुण त्या माणसामध्ये भरलेले असल्यामुळे प्रत्येक माणूस अशांत होता आणि प्रत्येकाला वाटत होतं की आता मी कधीही मरू शकतो, मला कोणतरी मारू शकतं, असा भयभीत झालेला तो काळ होता असं हॉब्सने म्हटलं. आणि म्हणून मग प्रत्येकाला ही भीती वाटत होती आणि प्रत्येकाला आपण संपण्याची भीती वाटत होती, म्हणजे जीवन असुरक्षित होतं. आणि या असुरक्षिततेच्या पोटी माणसाला असं वाटलं की एखादी सिस्टीम
कायदे करणारी किंवा हे सगळं संपवून टाकणारी किंवा हे सांभाळणारी काहीतरी नियम लावणारी पाहिजेत आणि त्या नियमाचा अर्थ लावणारी सिस्टीम ही राज्य होईल असं हॉबने सांगितलं. हॉबने हे सांगत असताना त्या काळातल्या सर्व माणसांनी एकत्र मिळून एका विशिष्ट व्यक्तीला सर्व अधिकार दिले आणि त्या विशिष्ट व्यक्तीच्या आज्ञा सहजगत्या पाळल्या पाहिजे सर्वांनीच असं त्या करारात ठरलं आणि त्या करारातून मग निरंकुश राजा निर्माण झाला जो की आपण अलीकडचा राजा असं म्हणतो. या राजाच्या आज्ञा सर्वांनी सहजगत्या पाळल्या पाहिजेत असं ठरलं गेलं. राजाज्ञा म्हणजे यातून जो सार्वभौमत्व आहे हे निरंकुश उदयाला आलं. राज्य म्हणजे राज्याच्या आज्ञा म्हणजे शासन कायदा हे ठरलं गेलं. परंतु नंतरचा जो विचार बनत आहे लॉ, या लॉ ना टू ट्रीटाइज ऑन द गव्हर्नमेंट या ग्रंथामध्ये मात्र या हॉबच्या विचाराला करारातून राज्य निर्माण झालं हे मान्य, परंतु त्याने व्यक्ती व्यक्तीने राज्य निर्माण झालंय, व्यक्ती व्यक्तीने मिळून राज्य निर्माण केलं आहे, ते राज्य स्वतःच्या कल्याणासाठी निर्माण केलं आहे हे विचार मांडले. जोपर्यंत व्यक्तीचं हित होत नाही जोपर्यंत तोपर्यंत राज्य आहे. ज्या वेळेस राज्य नावाची संस्था व्यक्तीच्या अधिकाराच्या विरुद्ध कार्य करील त्यावेळेस ते राज्य उलटवून लावण्याचा अधिकार व्यक्तीने आपल्याकडे राखून ठेवला आहे. म्हणजे लॉक सांगतो की व्यक्तीने आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी, आपलं जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी, आपले विचार सुरक्षित ठेवण्यासाठी बंड करण्याचा अधिकार आपल्याकडे राखून ठेवला आहे. आणि हा लॉकचा विचार अत्यंत महत्वाचा आहे. आपण ज्या विचारावर आज लॉकच्या उभे आहोत तो विचार म्हणजे व्यक्तीला त्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची परिस्थिती सगळी दिलेली आहे. जसं आपण आज पाहतो की दर 5 वर्षाला निवडणूक आहे आणि 5 वर्षाला जर शासन संस्था योग्य काम करत नसेल तर ती शासन संस्था बदलण्याचा अधिकार व्यक्तीला आहे. हा विचार जो आजचा आलेला आहे हा खरं पाहता लॉकच्या विचारातून आलेला आहे. मित्रांनो, यानंतरचाही विचार सामूहिक इहेचा विचार हा रुसून मांडलेला आहे. परंतु थोडक्यात राज्य उदयाच्या सिद्धांतामध्ये ईश्वरीय सिद्धांत आहे, बलवान सिद्धांत आहे, उत्क्रांतीवादी आहे, विकासवादी आहे. परंतु या सगळ्या सिद्धांतामध्ये सामाजिक कराराचा सिद्धांत हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण त्या विचारावर लोकशाही विचारधारा अवलंबून आहे. यानंतरच्या तासिकेत आपण विकासवादी सिद्धांत पाहण्याचा प्रयत्न करूयात.